नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये स्वागत. सध्या गुरुमेहर कौर या कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या अशा वीर जवान अधिकाऱ्यांची मुलगी असणाऱ्या गुरुमेहर कौरच्या विविध विधानं आणि तिच्या भूमिकेमुळे सध्या गदारोळ उठलेला आहे. त्याचा विविध प्रकारे वापरही होतो आहे आणि त्याच्यावरती व्यक्तही लोक होत आहेत. त्याच्या जोडीला अनेक कोण आहेत त्या सगळ्या संभाषणाला, त्या सगळ्या मुद्द्यांना. मुळामध्ये दिल्ली विद्यापीठ, तिथे ओमर खालिद जो JNU प्रकरणात गाजलेला एक नेता होता, त्याला बोलवण्यावरनं उमटलेला वाद, त्याला अभावीपणे केलेला विरोध आणि त्याच्यातून झालेली मारामारी, त्याला गुरुमेहर कौर जी DU दिल्ली युनिव्हर्सिटीची स्टुडंट आहे, तिने त्याला व्यक्त केला स्वतःचा विरोध. आणि तो विरोध व्यक्त करत असताना तिचा जुना व्हिडिओ समोर आला ज्याच्यामध्ये ती असं म्हणते की भारत पाकिस्तान या युद्धामुळे माझे वडील मारले गेले, पाकिस्तानने मारलं नाही. आणि त्याला अनेक वेगळे कंगोरे अचानक तयार झाले आणि आता तर डिव्हाइड तयार झालेला आहे की गुरुमेहर कौरच्या बाजूने बोलणारे हे पुरोगामी, हे सेक्युलर, तिच्या विरोधात तिच्या मुद्द्यांना बोलणारे हे ट्रोल. तर त्याचप्रमाणे जे ट्रोल समजले जात आहेत किंवा जे गुरुमेहर कौरच्या बाजूने बोलत आहेत ते देशद्रोही, असा सगळ्या विचित्र प्रकार सगळा झालेला आहे. त्याला आपण भिडणार आहोत, त्या सगळ्या मुद्द्यांना आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. पण कोणते मुद्दे घेऊन आपण टोक करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशभक्त आणि ट्रोल ठरवायचे कसे? गुरुमेहरचं भारत पाक युद्धाचं लॉजिक पटणार आहे का? डावे देशद्रोही आहेत असं वाटतं का अभाविपला, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला, जे जे डावे ते ते देशद्रोही असं म्हणायचंय का? आणि अभाविपवाले गुंड आहेत असं का म्हणतात डावे? अखी अभाविप संघटना गुंडांची आहे का? देशद्रोही ट्रोल या वादामध्ये मुद्द्याचं गांभीर्य गेलंय का? एकमेकांवरती चिखलफेक करण्यासाठी त्यांचा वापर होतोय का? जर का तुम्हाला सुद्धा यावर व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन व्यक्त होऊ शकता. आपला प्रश्न आहे, अभाविप विरुद्ध डाव्यांच्या या वादात देशभक्तीवर टीका होणं योग्य आहे का? जरूर व्यक्त व्हा. माझ्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत पुण्याहून आहेत मेजर जनरल शशिकांत पित्रे सर, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत ॲडव्होकेट तेजस्विता आपटे, पेशानं वकील आहेत आणि ब्लॉगर सुद्धा. त्यांच्या शेजारी आहेत डॉक्टर संजय दाभाडे, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे ते सदस्य आहेत. ते डाव्यांची तशा अर्थानं भूमिका मांडतील. इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत आहेत स्मिता गायकवाड, ज्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत कॅप्टन पदावरती राहिलेल्या आहेत आणि सध्या लष्करी संबंध आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलच्या त्या अभ्यासकसुद्धा आहेत. त्यांच्या शेजारी आहेत प्रमोद कराड, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत, आणि हेमंत बर्वे, हिंदुत्ववादी व्याख्याते आहेत, प्रसिद्ध व्याख्याते आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पित्रे सरांपासून सुरुवात करेन आणि सगळ्यांना एक विनंती आहे, वेळ कमी आहे, गेस्ट भरपूर आहेत, तर मग तुम्ही मोजकं बोला म्हणजे मला वेळोवेळी तुमच्याकडे अधिक जाता येईल. मी पित्रे सरांकडे जातोय. पित्रे सर, या प्रकरणावरती तुमचा टेक काय आहे? प्रसन्न, हे मला आधी वाटते अत्यंत दुःखद प्रकरण आहे. मी प्रथम सांगू इच्छितो ना, मी गुरुमेहरची बाजू घेऊ इच्छितो किंवा तिच्या विरुद्ध असू शकतो. मला सगळ्यात प्रथम सांगायचं की सैन्य हे एक मोठं कुटुंब आहे आणि त्याचा जो प्रत्येक सदस्य आहे तो माझ्या कुटुंबातला सदस्य आहे. आणि मी जेव्हा गुरुमेहरकडे बघतो तो त्या दृष्टीने पाहतो. ही पहिली गोष्ट. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण जसं म्हटला तसं हा व्हिडिओ जुना आहे आणि त्याचा संदर्भ काय आहे हा जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही ते संदर्भाविना ते विधान काढून उखडून त्याला नवीन अर्थ देणं हे योग्य नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात देशद्रोह आणि देशभक्ती याच्यात अशी एक भिंत उभी काढण्याचं काही कारण नाही आहे. कारण मला वाटतं आपण बाच बतंगड तर करत नाही आहे ना. बरं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एका छोट्या गोष्टीसाठी आपण एक नवा वाद आणि लोकांच्या दुफळीतो निर्माण करत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. बरं, हे सांगितल्यावर मी आता त्या विधानावर जातो. अत्यंत महत्वाचं आहे की मी जसं आज सांगितलं की गुरुमेहर ही फक्त 2 वर्षाची होती जेव्हा तिचे वडील हुतात्मा झाले. काय होतं की जेव्हा मुलं मोठी होतात आणि ती सैन्य दलांच्या वातावरणात रमतात, अशा प्रकारे वावरतात, तेव्हा त्यांच्यावर वेगळे संस्कार किंवा वेगळे परिणाम होतात. आणि असं विधान कदाचित खरोखरच एका हुतात्म्याची मुलगी जर ती खरोखर याच्यात असती तर तिने केलं नसतं. बरं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जर पर्से म्हणजे विधानच तुम्ही पाहिलं तर ते थोडंसं चुकीचं असं वाटतं की असा आहे की ती म्हणते की हे जे माझ्या वडिलांचा हुतात्म्य आहे त्यांना पाकिस्ताननं मारले ते युद्धामुळे मेले, युद्धामुळे मारले गेले.
हे फार कार्यकारण भावाच्या संपूर्ण निघून जातो हे लक्षात घ्या. मी जर गाडी चालवत असलो आणि मी कुणाला तरी अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवली आणि कोणतरी माझ्या गाडीखाली आला तर मी हे म्हणणार नाही की गाडीची चोक आहे माझी नाहीये. त्याचप्रमाणे हे युद्ध जे आहे 1999 मध्ये ते अप्रक्षक मध्ये गेलेले आहेत आणि हे युद्ध निश्चितच पाकिस्तानने चालू केलेलं होतं. आपल्याला ठाऊक आहे की पाकिस्तान हा आपल्या त्यावेळेस त्यांनी जो कारगिल मध्ये जी जरी त्यांनी ते नाकारलं हा तर त्यामुळं माझं असं मत आहे की असं म्हणणं की माझ्या वडिलांच्या मृत्यूला पाकिस्तान जबाबदार नाही हे थोडंसं चुकीचं वाटतं. बर आणि मी माझ्या मतानं मला नाही वाटत की हे विधान संपूर्ण विचारांती केलेलं आहे. बरं, मी आता हा मुद्दा घेऊन मी दाभाड्यांकडे जातो आणि त्यानंतर मी तेजस्विताकडे जाणार आहे. दाभाडेजी, दोन टोक आहेत या सगळ्या डिस्कशनचा. एक टोक सुरू होतं ते म्हणजे खालिदचं डीयू मधलं व्याख्यान, त्याला होणार अभाविपचा विरोध, त्याच्यावरनं गुरमेहने व्यक्त केलेली स्वतःची भावना की अभाविपला मी घाबरत नाही वगैरे. त्याच्यानंतर तिचा जुना व्हिडिओ होतो ज्याच्यातून तो पाकिस्तान भारताचा सगळा मुद्दा लागतो. माझे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे जर का समजा सैनिकांच्या बाबतीत पाकिस्तान विरोधी आणि जर का गुरमेहरला जर का कोणी टीका करत असेल तर तो गुंड ठरतो का आणि तो प्रतिगामी ठरतो का? आणि त्याचप्रमाणे गुरमेहर जे मुद्दे मांडते ते जसेच्या तसे ऍक्सेप्ट तुम्हाला आहेत का? हॅलो, बोला दाभाडे, बोला, मला ऐकायला येते, सगळ्यांना ऐकायला येते, बोला. हा मध्ये हा पहिला जो मुद्दा तुम्ही म्हटलाय की या संदर्भामध्ये म्हणजे जे रामजस कॉलेजमध्ये झालं त्याच्या विरोधामध्ये जे उभे राहिलेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सगळे गुंड आहेत का हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं म्हणजे जसं मोदींचं सरकार आलं 2014 सालापासून तेव्हापासून जर आपण सगळा एकूण सगळा इतिहास गेल्या 2-2.5 वर्षातला जर आपण बघितला ती सगळी पानं जर चाळून बघितली तर आपल्याला हे मान्य करावं लागेल की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संपूर्ण संघ परिवार हा वेगवेगळ्या माध्यमातून दहशत एकूण सांस्कृतिक दहशतवाद असेल किंवा एकूण गुंडगिरी असेल याच्या माध्यमातून जो कोणता विरोधाचा आवाज असेल जो काही लोकशाही आवाज असेल तो चिरडून टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. बरं, अगदी आपण जर पुण्यातलं जर प्रकरण बघितलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातलं त्या ठिकाणी आपण बघितलं तर फुले शाहू आंबेडकर वादी कृती समिती जी पुणे विद्यापीठातली होती तिच्यातले जे SFI या गटातले जे विद्यार्थी होते ते 5 विद्यार्थी फक्त पोस्टर्स लावत होते. बरं, आणि पोस्टर कशासाठी लावत होते तर जे परिचारक आहेत भाजपाचे पुरस्कृत आमदार जे आता मंत्रीपदाच्या पण शर्यतीत होते त्या आमदारांनी देशावरच्या सीमेमधल्या वर लढणाऱ्या सैनिकांच्या स्त्रियांबद्दल कुटुंबाबद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये त्यांनी वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी. आणि दुसरीकडे विनोद तावडे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी जे विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या याच्या तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना त्याचा निषेध करण्यासाठी. आणि 3 म्हणजे जे रामजस कॉलेजमध्ये जे प्रकरण झालं ज्या पद्धतीनं एक आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न अभाविपणे केला त्याचा निषेध करण्यासाठी हे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये फक्त पोस्टर्स लावत होते. बरं, आणि त्याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तिथले काही 3 विद्यार्थी आले आणि बाहेरचे बाकी जे 15-20 जण आले ते बाहेरचे गुंड आले. त्याच्यामुळे एकूण संपूर्ण जर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जर इतिहास बघितला अगदी रोहित वेमुला पासून बघा तुम्ही अलाहाबाद विद्यापीठ बघा MTI बघा किंवा तुम्ही आताच फर्ग्युसन कॉलेज मधलं जे घटना घडली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू सुजात आंबेडकर त्याला देशद्रोही म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली आणि त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत खोटारडेपणाने आरोप केले फक्त त्या ठिकाणी व्हिडिओ उपलब्ध होते स्पष्टपणे म्हणून ते सगळं प्रकरण हे झालं. नाहीतर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची संपूर्ण गुंडगिरी किंवा दहशतवाद जो सांस्कृतिक दहशतवाद आहे देशभक्तीच्या नावाखाली त्याच्यामुळे अभाविपचे जी संपूर्ण जे चाललेलं आहे दहशतवाद त्याला गुंडगिरी म्हटल्याशिवाय पर्याय नाही असं मला या ठिकाणी अतिशय नम्रपणे म्हणावं वाटतं. तुम्ही जो दुसरा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की हिच्या गुरमेहर कौरचे जे समर्थक आहेत जे तिला समर्थन हा हा तिच्या समर्थनासाठी जे सगळे उभे राहिलेले आहेत
तेच त्यांच्या बाबत आता जे हरियाणाचे मंत्री आहेत त्यांनी आता उद्गार काढले. आजच त्यांनी म्हटलेलं आहे की जे तिच्या बाजूने उभे राहत आहेत त्यांनी पाकिस्तानात निघून जावं. म्हणजे कुठल्या प्रकारे आपण आज संपूर्ण भारतीय समाज किंवा भारतीय संपूर्ण मी दाबडी तोही प्रश्न घेणार आहे. मी दोन्ही प्रश्न घेणार आहेत. मी म्हणून पहिल्यांदाच म्हणालो मी गुरमेर कौरच्या बाजूने तुम्ही बोलला तर तुम्ही काय देश तुम्ही गुरमेरच्या बाजूने बोला तर तुम्ही प्रतिगामी असता तुम्ही देशद्रोही ठरता असं उजव्यांना वाटतं. आणि उजवे आता त्याच्यात पुन्हा उजवे कुणाला म्हणायचे. पण मग सेहवागने काही टीका केली तिच्या लॉजिकवरती, हुडाने केली, फोगट सिस्टर्सनी केली, तर जावेद अख्तर सारखे नामवंत सुद्धा म्हणणार की कमी शिकलेल्या स्पोर्ट्समनचं काय ऐकायचं. ही भाषा जावेद अख्तरांची आहे. मी मला माहिती स्टुडिओमधल्या माझ्या मान्यवरांना बोलायचं, पण मी पहिल्यांदा पूर्ण स्टुडिओ कम्प्लीट करतो. मी तेजस्विताकडे जातो. तेजस्विता, या सगळ्या प्रकरणाकडे आणि जो स्टँड घेतलाय गुरुमेहरने त्याकडे तुम्ही कसं पाहता? सगळं काही बोलण्याच्या आधी मला फक्त एवढं क्लिअरली आधी सांगायचं आहे की मी कुठच्याही पॉलिटिकल पार्टीशी अफिलिएटेड नाही आहे. इनफॅक्ट मी जे काय बोलेन ते अतिशय अगदी सर्वसामान्य माणसाला जे वाटतं ते बोलणार आहे. त्याही पलीकडे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक ब्लॉगर आहे आणि मी एक वकील आहे. तेही फार महत्वाचं आहे. त्यामुळे मला ह्या प्रकारचा देशद्रोही पटत नाही आणि ह्या प्रकारची देशभक्तीही पटत नाही. दोन्ही बाजू मला पटत नाहीत. त्याही पलीकडे मला हेही दिसतं की ही हे जे काय भांडण चाललंय ते आहे उमर खालिद वर्सेस गुरमेहर कौर पण नाहीये, हे लेफ्ट वर्सेस राईट आहे. आणि हे भांडण काही नवीन नाहीये, ह्याला गेली 50-60 वर्ष झाली आहेत. इनफॅक्ट ह्याचे ट्रेसेस आपण अजून मागे जाऊन पण बघू शकतो. त्यामुळे हे खूप जुनं भांडण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे भांडण इतकं सॅच्युरेट झालंय की एकही बाजू दुसऱ्या बाजूची दुसरी बाजू ऐकूनही घ्यायला तयार नाही. मला जे दिसतं ते एक की द मिनिट राईट सेज समथिंग त्यांना तुम्ही गुंड म्हणता किंवा फॅशिस्ट म्हणता, द मिनिट लेफ्ट सेज समथिंग त्यांना आपण देशद्रोही म्हणतो. हे इतकं फ्रिव्हलस झालेलं आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, हे अतिशय फ्रिव्हलस लेवलला गेलेलं आहे की ह्यातलं काहीही सिरियसली घेण्यासारखंही मला वाटत नाही आणि हे सामान्य माणसाला वाटतं. ऑनेस्टली दिस इज व्हॉट इज अ नॉर्मल रिएक्शन. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या माणसाला कॉलेजमध्ये बोलवायचं की नाही ऍज अ चीफ गेस्ट किंवा हा फार छोटा प्रश्न आहे, हा त्या कॉलेजचा प्रश्न आहे. त्या गोष्टीवरनं जर तुम्हाला त्याचा विरोध करायचा असेल तर तो पीसफुली करावा. तेही नाही तर त्या माणसाविरुद्ध एक सेडिशनची ऑलरेडी केस चालू आहे. आणि मी एक वकील आहे त्यामुळे मला हे नीट कळतं की जोपर्यंत आम्ही देशद्रोह कशाला म्हणतो जे कोर्ट सांगतं त्याला आम्ही देशद्रोह म्हणतो. सो इट आवर लॉजिक इज व्हेरी क्लिअर, इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. सो जोपर्यंत ते प्रूव्ह केलं जात नाही तोपर्यंत त्याला काही देशद्रोही मी म्हणणार नाही. त्यामुळे कोण कोणाला बोलवतं, त्याच्यावरनं काय प्रोटेस्ट होतो आणि मग तो ह्या लेवलला जातो, हे सगळं अगदी दुःखी आहे. आणि आय फील सॉरी अबाउट दिस मोर दॅन एनिथिंग एल्स. माझी रिएक्शन या गोष्टीवरची अशीच आहे की ह्या सगळ्या गोष्टी दिल्लीत होत आहेत पहिली गोष्ट, त्यामुळे ह्याला जितकी पब्लिसिटी मिळायला नको पाहिजे तितकी मिळतीये. ही पहिली गोष्ट आहे. हे दुसरीकडे झालं असतं त्याला एवढी पब्लिसिटी मिळाली नसती. आणि ह्यात काही फार इट देर इज नथिंग मच टू थिंक अबाउट. देर इज अ कोर्ट केस गोईंग ऑन विच इज पेंडिंग. जर लोकांना प्रोटेस्ट करायचं तर त्यांनीही कोर्टात जावं. आपल्याकडे लिगल सिस्टम आहे, आपल्याकडे दोन्ही बाजूंना ऐकलं जातं, आपल्याकडे कसावला सुद्धा ट्रायल दिला जातो, विच इज व्हॉट आय एम प्राऊड ऑफ. त्यामुळे मला काही ह्याच्यात अजून ह्या पलीकडे वाटत नाही. बरं, मी इथे स्टुडिओमध्ये येतो. मी अभाविपकडे जाण्यापूर्वी, कारण अभाविपचा मुद्दा जरा डिटेलमध्ये जाणार आहे, मी पहिल्यांदा स्मिताकडे येतो. स्मिता, या सध्या जरी प्रोफेशनच्या वाईज एका थिंक टँकमध्ये सामरिक संबंधांच्या अभ्यासक असल्या तरी त्या स्वतः लष्करामध्ये सर्व्ह केलेल्या अशा डेकोरेटेड लेडी आहेत. त्यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी त्या कॅप्टन होत्या. स्मिता, तू कदाचित गुरमेहरच्या भावनांची जास्त जोडू शकतेस, कारण तिने तिच्या वडिलांनी जे भोगलेलं आहे ती स्वतः अनाथ झाली, वडील गेले या अर्थानं, पण लष्कराचा सगळा अनुभव तुझ्या गाठीशी आहे. तू या सगळ्याकडे कसं बघते? म्हणजे मी तुला हा प्रश्न विचारतो की ज्यावेळी असं गुरमेहरचं जे म्हणणं आहे की युद्धाने मारलं माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही. प्रसन्न, मॅनेजमेंटमध्ये एक वायवाय अनालिसिस नावाचं टूल असतं की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं रूट कॉज काढायला जाता तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला त्या गोष्टीला हे का झालं असं विचारत जाता. आता मला समहाव जेव्हा मी तिचं स्टेटमेंट वाचलं तर द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, म्हणजे मला टू बी ऑनेस्ट मला ते हास्यास्पद वाटलं. कारण जेव्हा ती म्हणते की माझे वडील हे वॉरमुळे गेलेत, पण त्याच्या पुढचा का हा प्रश्न तिने विचारला का की वॉर का झाली. म्हणजे ठीक आहे वॉरमुळे गेलेत, पण वॉर का झाली, त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होतं. म्हणजे आज जे तिला कोणी रेप थ्रेट्स देत आहेत तर ती असं म्हणणार आहे का की सोशल मीडियामुळे रेप थ्रेट्स आल्या,
म्हणजे सोशल मीडिया हे एक टूल वापरलं गेलं तिला ट्रबल करण्यासाठी, राईट? सो जर का वॉर हे टूल वापरलं गेलं भारताला ट्रबल करण्यासाठी, तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की पाकिस्तानमुळे नाही माझे वडील गेले, वॉरमुळे गेले? हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या ओव्हरऑल जसं तू चर्चेच्या सुरुवातीला जे म्हटलं की या विषयाचं जे गांभीर्य आहे ते ओव्हरऑल गांभीर्य बाजूला राहून याला एक बीजेपी वर्सेस काँग्रेस असा एक राजकीय कलर जो दिला जातोय, लेफ्ट वर्सेस राईट जे काही, सो तो कलर देणं खूप चुकीचं आहे. याचं कारण सांगते, कारण मी या गोष्टीकडे कम्प्लिटली एक फोर्थ जनरेशन वॉरफेअर अशा प्रकारे पाहते. द रिझन बिईंग की ज्याच्यामध्ये जर का तुम्हाला आठवत असेल 2013 एमएचएनी, म्हणजे 2013 जेव्हा बीजेपीचं सरकार नव्हतं तेव्हा एमएचएनी एक ऍफिडेव्हिट फाईल केलं होतं आणि त्या ऍफिडेव्हिटमध्ये हे क्लिअरली लिहिलेलं होतं की अकॅडमिशियन्स आणि वेगवेगळ्या एनजीओज यांचा वापर करून अर्बन एरियाजमध्ये अँटी इंडिया सेंटिमेंट्स पसरवण्याचा आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न होतोय. सो हा जो प्रकार आहे, म्हणजे आय डोंट से की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील ते प्रत्येक स्टुडंट्स जे आहेत ते केवळ अँटी इंडिया आहेत, आय डोंट से दॅट, पण असं आहे की ते जे स्टुडंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत कदाचित बरेचदा त्यांना पण माहीत नसतं की त्यांच्याबरोबर त्यांचा वापर कोण करून घेत आहे. म्हणजे जे अर्बन माओइझम मध्ये त्यांचा एक प्रॉपर स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट आहे आणि गुगलवरती हे अवेलेबल आहे, अर्बन पर्स्पेक्टिव्ह आवर वर्क इन अर्बन एरियाज. त्याच्यामध्ये ते क्लिअरली सांगतात की स्टुडंट्स हे आपल्या मुव्हमेंटसाठी खूप महत्वाचे आहेत आणि हे जे काही प्रकरण चाललंय, भले जेएनयूचं असू देत किंवा डीयूचं असू देत, अजून कुठलेही असू देत, सो याच्यातून त्यांना काय अचीव्ह करायचंय, तर मोबिलाइज करायचं, मुलं असे सगळे इश्यूज पेटवायचे आणि त्याच्यामधून मुलं किंवा मुली रिक्रूट करायचे. मला मला स्मिता आहे, मला हे माहिती आहे, म्हणजे हे खरंय तू म्हणतेस ते की स्टेट नावाच्या सिस्टीमबद्दल त्यांच्या मनात अंधरेस तयार करायचा, छोट्या छोट्या अस्मिता त्यांच्या मोठ्या करत जायच्या आणि मग त्या जसा देश वेगळा होईल त्याच्या दृष्टी हा एक अजेंडा आहे आणि त्याला मी लेफ्ट म्हणणार नाही पण हा एक अजेंडा आहे, त्याच्यामागे एक आयडियोलॉजिकल एक्स्ट्रीमिझम आपण म्हणू पण तो आहे. पण मला वेगळं म्हणायचं आहे, समजा काय लष्कराला शिव्या घालणारे आणि अल्ट्रा ओपन असा आयडिया घेणारे, मग काश्मीरला वेगळं करून टाका, आणखी यांना काय खलिस्तानला पण वेगळं करा, हा झाला एक वर्ग एक्स्ट्रीमिझमचा. माझा वेगळा एक्स्ट्रीमिझम बद्दल पण मला म्हणायचं आहे, तो अगदी ओपन आहे, त्याच्यासाठी सिक्रेट डॉक्युमेंट लिहायची पण गरज नाही. तो म्हणजे भारत माता की जय म्हणणारा जो वर्ग आहे, तो प्रत्येक माणूस जो भारत माता की जय म्हणतो स्मिता तो देशभक्त असतो का? सी, पहिली गोष्ट म्हणजे भारत माता की जय हा देशभक्त किंवा देशद्रोही ठरवण्याचा एक क्रायटेरिया असू शकत नाही. जसं त्यांनी सांगितलं की देशभक्ती आणि देशद्रोह याचं म्हणजे सेडिशनची डेफिनेशन आहे, सो जो कोणी त्या डेफिनेशन मध्ये बसतो आणि कोर्ट ज्याला डिक्लेअर करतो तो देशद्रोही. पण पुढचा प्रश्न माझा हा पण येतो की बरेचदा असं होतं की आपण जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये काही टेररिझमच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल केल्या जातात तेव्हा आपण म्हणतो की अरे तिकडे केल्या जातात, आपल्याकडे भारतामध्ये अटॅक होत राहतात, या गोष्टी होत राहतात. मग जेव्हा गव्हर्नमेंट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेते, जेव्हा ते होऊ नये म्हणून काही पावलं उचलली जातात, मग त्याच्या विरोधात का मग आवाज उठवला जातो, किंवा त्याला तुम्ही वेगळ्या प्रकारे का प्रोजेक्ट करता? मी आता अभावकडे जातो, आपल्यासोबत प्रमोद कराड आहेत. प्रमोद, माझे दोन प्रश्न आहेत. हे सगळं मुळात प्रकरण खरं द्यायला भारत पाकिस्तान वगैरे ही डायमेन्शन लागलीच नसती, जर का फक्त पहिलं जे प्लॅकार्ड तिने फटकावलं केलं होतं की मी अभाविपला मी घाबरत नाही, माझ्या बरोबर देशातले सगळे स्टुडंट्स आहेत, पण ते मुद्दा सुरू झाला ओमर खालिदचं व्याख्यान काय चर्चा डीयूमध्ये ठेवण्यावरून. तुम्हाला कोणाच्या तरी बोलण्याबद्दल आक्षेप का आहे आणि समजा कोणी असं करणार असेल तर तुम्ही मारामारीवरती का उतरता? कारण त्याच्यामुळेच तिने मुळात राग व्यक्त केला. मुळामध्ये प्रसन्नजी, मारामारी मला वाटतं दिल्लीमध्ये काही झालेलं नाही. दिल्लीमध्ये ज्या उमर खालिदला मागच्या प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा सुनावली, त्याच्यानंतर शिक्षा सुनावल्यानंतर तो बेलवर बाहेर आहे आणि त्याला एवढाच विरोध आहे किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये अशा विद्यार्थ्यांनी येऊन कुठल्याही प्रकारचं व्याख्यान देऊ नये. आणि आल्यानंतर तिथं जी घटना घडली हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे की ती घटना घडत असताना प्रत्यावेळा आल्याच्या नंतर सुद्धा देशाच्या विरोधातल्या तिथे घोषणा दिल्या गेल्या, म्हणजे भारत के बर्बादी तर पुन्हा काश्मीर आझादी मागे हे मागे. आणि त्याने जे ट्विटरवर टाकलं ते ट्विटरवर टाकल्याचं आपण वाचण्यासारखं आहे. त्यांनी काय सांगितलं की मी महाराष्ट्रातला जरी असलो तरी काश्मीरच्या लोकाविषयात माझं प्रेम आहे आणि जोपर्यंत त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत हा माझा लढा सुरू राहणार. तुमचा प्रेम असण्याबद्दल आक्षेप आहे का स्वातंत्र्य मिळण्याबद्दल आक्षेप आहे? माझं प्रेम नाही आहे. तुम्हाला काश्मीरच्या लोकांबद्दल प्रेम नाही आहे? आम्हाला आहे. आम्हाला पहिल्यापासून प्रेम आहे आणि भारतातल्या कुठलाही नागरिक असेल त्याच्या विषयात आम्हाला अत्यंत प्रेम आहे.
पण प्रश्न इथे येतो की स्वातंत्र्य मिळवून देणं म्हणजे नेमकं काय आहे. 67 वर्षापूर्वी ज्या 68-69 वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळालंय, त्याच्यानंतर स्वातंत्र्य देशामध्ये नेमकं कुठलं स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय हे उमर खालीचं आम्हाला कधी कळलं नाही. जसं मग संजय दाभाडे मगाशी सहज म्हणाले की गुंडांचं एकूण सगळं चालू आहे, म्हणजे सत्ता आली आणि त्याच्यानंतर सगळी गुंडागर्दी झाली, सगळं हे झालं. अगदी पुणे विद्यापीठात दिसले ना, मी सांगतो ना तुम्हाला, पुणे विद्यापीठात फक्त पोस्टर लावले. मला तुमचं परिचारकांबद्दल काय मत आहे मला उघडपणे सांगा. परिचारकांच्या विरोधामध्ये विद्यार्थी परिषदेनं पंढरपूरमध्ये पहिल्यांदा कोणी पुतळा जाळला असेल तर परिचारकांचा विद्यार्थी परिषदेने जाळला. त्याच्याविषयातली प्रेस नोट काढली, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आता का घटना घडली याच्या मागची कारण मीमांसा लक्षात घ्या. ही घटनेमागचं कारण आहे की त्यांनी परिचारकांचं पोस्टर लावलं नाही, फक्त त्यांनी पोस्टर लावत असताना त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषदेचा उल्लेख केला. त्यांनी पक्षाला शिव्या घालाव्या, त्या आमदारांना शिव्या घाला, त्याच्या आमचं काही मत नाहीये. ते कोणाला तुम्ही तावड्यांना शिव्या घालता का, तर तुमचा वैयक्तिक प्रश्न, तुम्ही कोणाला हे करायचं. पण त्याच्यात तुम्ही विद्यार्थी परिषद मुर्दाबाद म्हणून लिहिणार असाल तर ते आम्हाला कळलं नाही त्यामध्ये. आणि फक्त एवढाच प्रश्न तिथल्या कार्यकर्त्याने विचारला, किंवा कार्यकर्ती होती आपली बनगे नावाची ऐश्वर्या बनगे, तिने एवढंच विचारलं किंवा विद्यार्थी परिषद म्हणून तुम्ही मुर्दाबाद कशाला लिहिलं. तर त्यातला जो नासिर नावाचा विद्यार्थी होते डायरेक्ट त्यांनी शिवीगाळ चालू केली. आणि मला वाटतं की एखाद्या विद्यार्थ्यांनी कार्यकर्तीला आमच्या भरोशावर एखादी विद्यार्थी कार्यकर्ते पाठवली आहे, तिला जर तुम्ही शिवीगाळ करत असाल तर मला वाटतं की तिथं नेमकं काय करणार, त्यांना समजून सांगत होतो. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी जे अटॅकिंग मूड घेतला त्याच्यामधनं झालेली ही घटना आहे, त्याच्यामध्ये त्यात वेगळं काही नाहीये. थोडं एक मी मुद्द्यावर येईल तर संजय दाभाडे यांच्या मुद्द्यावर येईल. दाभाडे येतो मी तुमच्याकडे, आधी हा मुद्दा पूर्ण होऊ दे. एक मुद्दा आहे की त्यांनी सांगितलं की हे गुंडांचं सगळं चालू आहे, म्हणजे सत्ता आली तशी तुमची मस्ती चढली, गर्मी चढली आहे. मला एक प्रश्न विचारायचा की ज्यावेळेस कन्हैया कुमारची घटना घडली त्यावेळेस तुम्हाला सगळं लष्कर विरोधात दिसत होतं भारत देशाचं, आणि आज लष्कराविषयात पुळका आला कसं काय? आणि परिचारकांची घटना घडल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हे देशाच्या विरोधातले नारे दिल्लीमध्ये लागले गेले त्याच्यानंतर तुम्हाला परिचारक आठवले, मग परिचारकाची घटना घडली होती त्याच दिवशी तुम्ही निषेध करायला पाहिजे होता. त्या दिवशी तुम्ही कुठल्याही पद्धतीत निषेध केला नाही, कुठली त्याच्यात काही पुण्यामध्ये कुठलं निदर्शन केले नाही. आणि ज्या पद्धतीमध्ये मगाशी हे करत असताना त्यांनी सांगितलं की गुंडांचं आम्ही गुंडागर्दी कधीच केली नाही, तुमचा इतिहास जर चाळून काढणार कम्युनिस्टांचा 1967 पासून 1925 तुमची मूळ स्थापना आहे, मूळ स्थापनेचा संकल्प तुमचा हिंसक वळण्याचा आहे, तुम्ही हिंसक कृती करूनच तुम्ही केलेलं आहे. नसल मी तर हे पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांनी तुमच्या बुद्धदेव. आपण जर का पुस्तकांमध्ये जायचं म्हटलं तर चर्चा लांबच जाईल, मग आपल्याला बंच ऑफ थॉट मध्ये घुसावं लागेल, मग आपल्याला अखंड भारत निर्मिती, मग हिंदुत्व म्हणजे काय वगैरे सगळ्यात घुसावं लागेल. त्याच्यात नको घुसायला, गुंड राहणार नाही. ऐका प्रसन्नजी, गुंड म्हणणं हे अधिक अगोदर एक लक्षात घेतलं पाहिजे. जे अन्याय अत्याचार केलेत केरळमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यात, कम्युनिस्टांच्या कार्यकर्त्याच्या नाही. मागच्या वर्षी 11वीचा कार्यकर्ता, विशाल नावाचा कार्यकर्ता, सदस्यता करत असताना त्याची भर चौकात हत्या केली कॉलेजमध्ये, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. जे शिक्षक म्हणून विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होता, केरळमध्ये शिक्षक म्हणून शिकवत होता, दुसरी तिसरीच्या मुलांच्या समोर त्याचे हातपाय तोडून टाकलेले. आणि काय आम्हाला सांगतायत गुंडागर्दी कोण करतं काय नाहीये, त्याच्यासाठी ह्यांनी आम्हाला सांगू नये. पश्चिम बंगालमध्ये प्रसन्नजी, पश्चिम बंगालमध्ये आता मागच्या आठवड्यामध्ये विद्यार्थी परिषदेने एकूण घटनेच्या निषेधार्थ जे केलं त्याच्यानंतर पश्चिम बंगालच्या यांच्याच कार्यकर्त्यांनी, सीपीएम जे एसएफआय एआयएसएफ जे संघटनेचे कार्यकर्ते आहेत तुमचे, त्यांनी विद्यार्थी परिषद कार्यालयावर दगडफेक केली आहे. मग याच्या पलीकडे आणखी गुंडागर्दी कसली असते तुमची? आम्ही तुमच्यावर कधी दगडफेक फेकला नाही, काहीच केलेलं नाहीये. त्याच्यात आम्हाला, मी हा प्रश्न विचारतो, मला बाकीचे पण, मला दाभाड्यांकडे जायचं आणि पुणे स्टुडिओला परत जायचं. त्यापूर्वी मी बर्वेंकडे येतो. बर्वेजी, याच्यात तुम्ही काही मेसेज वगैरे पण फॉरवर्ड करताय त्या मुलीबद्दलचं की तिची बॅकग्राऊंड कॅनेडियन असणं वगैरे वगैरे, पण तो वेगळा मुद्दा झाला. तुमचा याबद्दलचं तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं असं आहे की मुळात आपटे मॅडमने एक दोन गोष्टी अशा विधानं अशी केली की व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे कुणाला बोलवायचं वगैरे, ते वकील आहेत. पण उमर खालिदचं एकंदर सर्व चरित्र तपासल्यानंतर त्याला व्याख्यानाला बोलवावं असं ज्यांना वाटतं त्याबद्दल मला तरी शंका येते एक व्यक्ती म्हणून. त्या वकील आहेत, मी इंजिनियर आहे, माझं पण शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे. तर आपल्याकडे लोकशाहीच्या ज्या सीमारेषा आहेत त्या खूप पुसट आहेत, म्हणजे खूप मूर्खासारखी लोकशाही आपल्याकडे आहे असं वाटतं. व्यक्तिगत स्वातंत्र्य, व्यक्तिगत प्रश्न, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ किलिंग केरळमध्ये जे आहे ते, हे सगळे फ्रीडम जे आहेत ना त्याचा खूप मुळात जाऊन अभ्यास करायला पाहिजे. काहीतरी कायद्यामध्ये त्रुटी हे पाहिजे, त्रुटी आहेत असं वाटतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मध्ये कुठे मर्यादाच नाही. आपण जेनेरिक आणि मॅक्रो लेवल विषय नको घ्यायला, कारण नाही तर फापट पसरा होईल. तुम्ही मला याबद्दल सांगा, तुम्ही मला खलीदला व्याख्यानासाठी बोलवणं हे आक्षेपार्ह मला व्यक्ती म्हणून वाटतं. भारताचा एक भारत प्रेम करणार गुरमेहरला नाही वाटत, गुरमेहरला नाही वाटत हे तिच्या तसा हे सम्य वाटतं. जेव्हा पित्रसाहेबांनी सांगितलं की जेव्हा तिचे वडील गेले तेव्हा ती 2 वर्षाची होती. कसं आहे की एखाद्या घटनेचा पिंच आपण जर समजत्या वयात असलो तर जास्ती चांगला येतो. आपण खूप छोटे होतो, तिला काही कळलं पण नंतरचं पुढचं आयुष्य बिन वापस घालवलं त्याचं काय?
हो बरोबर आहे, पण भारत तसं आहे की संध्याकाळी कुठल्या तरी सणासुदीला भारत पाकिस्तान सैनिक एकमेकांना पेढे देतात असं कधी कधी पेपरमध्ये फोटो येतो, माझा मुलगा विचारतो हे कसं काय. त्यामुळे जर कोणी त्या अँगलने विचार करत असेल की एकमेकांचे व्यक्तिगत शत्रू नसलेले दोन लोक फक्त युद्धासाठी भांडतात आणि मारतात, अशा वेळेला हे विधान ती करू शकते असं माझं एक तिला बेनिफिट ऑफ डाऊट म्हणतात तसं द्यायला तयार आहे मी, की त्याच्यात मला खूप काही आक्षेप नाही आहे. पण बेसिकली उमर खलीद आणखीन व्यक्तिगत प्रश्न वगैरे व्हेरी सॉरी म्हणजे त्यांनी जे वकील आहेत त्यांनी फुट डाऊन करायला पाहिजे खरं, म्हणजे की असल्या माणसाला व्याख्यानासाठी बोलवायचं आणि इतरांना ते सहन करायचं म्हणजे खरंच षंडपणा वाटतो मला. ठीक आहे, मी पुण्या स्टुडिओला जाण्यापूर्वी मला माहिती आहे तिकडे सगळ्यांना बोलायचं असेल, स्मिता काहीतरी म्हणू पाहते. स्मिता प्रसन्न, पहिली गोष्ट म्हणजे लोकशाही मूर्खासारखी नाही आहे याच्यावरती मला दुमत नाही आहे. म्हणजे आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीज सुद्धा सांगितलेल्या आहेत, सो ड्यू रिस्पेक्ट टू लोकशाही. एक गोष्ट मला फक्त इथे सांगावी वाटते ती म्हणजे उमर खालिदला बोलवल्यानंतर ऍप्लिकेशन म्हणजे तिथल्या स्टुडंट्स जे आहेत रामजस कॉलेजचे, जे ना एबीव्हीपीचे ना एसएफआय कुठल्याही ऑर्गनायझेशनचे नाही आहेत, अशा स्टुडंट्सकडून जे मला कळालं त्यानुसार ऍप्लिकेशन दिलं गेलं होतं उमर खालिदचं लेक्चर कॅन्सल करण्यासाठी. प्रिन्सिपलनी लेक्चर कॅन्सल केलं. पुढचा प्रश्न म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की त्या प्रोटेस्ट पासून स्टोरी सुरू झाली आहे, नो, प्रोटेस्टच्या आधी प्रिन्सिपलनी डिसिजन घेतलं त्या ऑर्गनायझेशनचा, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलनी डिसिजन घेतल्यानंतर हा मुद्दा येतो कुठून की अचानक स्टुडंट्स प्रोटेस्ट करतात. आणि अजून एक इनपुट असा आहे की ते स्टुडंट्स जे तिथे होते ते सगळे त्या रामजस कॉलेजचे नव्हते, ते बाहेरून आलेले बरेचसे स्टुडंट्स होते. सो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मग तुम्ही रूल्स पाळणार नाही का, मग तुम्ही कॉलेजच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे का, आणि जर का कॉलेजच्या प्रिन्सिपलनी एखादं डिसिजन घेतलं आणि तुम्ही ते मान्य करत नसाल तर मग म्हणजे दॅट इज अ बिग क्वेश्चन. स्मिता, इथे आपल्याला सुद्धा माहिती आहे की कॉलेजच्या प्रिन्सिपलना कसं डॉमिनेट केलं जाऊ शकतं पॉलिटिकल प्रेशर वाईज. मी एक लॉजिक बद्दल म्हणतोय, उमर खालिदचं काही का म्हणणं असं नाही, त्याचं म्हणणं काश्मीर वेगळं करा हे त्याचं म्हणणं आहे, आणि जी काही व्यवस्था आपण स्वीकारलेली ज्याला तुम्ही फ्लॉ असलेली व्यवस्था म्हणता पण आपण त्याला तो राईट दिलेला की तू हे बोलू शकतोस, नाही अजून एक गोष्ट डिसएग्री होण्याचा अधिकार आहे ना आपला. त्याचं जे बेल स्टेटमेंट आहे आय अग्री कम्प्लिटली अग्री, फ्रीडम ऑफ स्पीच जे आहे ते त्याला पण आहे आणि ऍज पर हिज राईट्स मग ते संविधानाने जे त्याला दिलेले आहेत किंवा ह्युमन राईट्स, दॅट इज द ब्युटी. आमच्या देशाचे तुकडे पाडण्याची भाषा केली जाऊ शकते आणि ती शांतपणे ऐकून त्यांना कॉन्ट्रॅडिक्ट केलं जाऊ शकतं, कम्प्लिटली आपली ब्युटी आहे. आय कम्प्लिटली अग्री, पण याच्यामध्ये एक गोष्ट जी मला सांगायची आहे की त्याला जे बेल स्टेटमेंट त्याचं होतं त्या बेल स्टेटमेंटमध्ये हे क्लिअरली लिहिलेलं आहे. इव्हन कन्हैया कुमारच्या बेल स्टेटमेंटमध्ये हे क्लिअरली लिहिलेलं आहे, ते 9 फेब्रुवारीची जी केस चालली होती 2016 ची, त्याच्यामध्ये हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं हेट स्पीच किंवा ज्यांनी इन्साइट होतील अशा प्रकारचे कुठलेही स्पीचेस त्यांनी देणं अपेक्षित नाहीये. आता जेव्हा त्याच्यानंतर म्हणजे कन्हैया, इफ यू रिमेंबर, कन्हैया कुमारचं जेव्हा ते 9 फेब्रुवारीचा इश्यू झाला त्याच्यानंतर जेव्हा उमर खालिद आला JNU मध्ये पहिलं त्याचं जे स्पीच झालं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की कन्हैया कुमारनी, कारण अचानक स्टँड चेंज केला होता तेव्हा, आणि कन्हैया कुमार म्हटला की मैं भारत से आझादी चाहता नहीं हूं, मैं भारत में आझादी चाहता हूं. आणि याला उमर खालिदनी क्लिअरली म्हटलेलं आहे की कन्हैया कुमार काहीही म्हणू देत पण ऍज उमर खालिद मी म्हणतोय की मुझे भारत से आझादी चाहिए, मग हे हेट स्पीच नाही तर एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे, याच्यामध्ये याचं पुन्हा लॉजिक आहे, माझं म्हणणं हे हेट स्पीचच आहे आणि ते म्हणू द्यायची परवानगी असली पाहिजे कारण आपण ते स्वीकारणारी सोसायटी आहोत. आपण पाकिस्तान सारखी प्रिमिटिव्ह सोसायटी नाही आहोत, आपण इव्हॉल्व्ह झालेली आणि अभिमानी. पुण्याला जातो, एक मिनिट, मी पुण्याला जातो, पुण्याला मला तिन्ही मान्यवर गेस्टकडे जायचं आहे. मी पहिल्यांदा मी जाईन प्रमोद दाभाडेंकडे, त्याच्यानंतर तेजस्वी आणि मग पित्रे सरांकडे. दाभाडेजी बोला. दाभाडेजी माझा तुम्ही जे बोलाल ते बोला, पण माझा त्याला एक जोडून प्रश्न आहे. समजा अभाविप बरोबर तुमचा अगदी जोरदार संघर्ष असेल, अखीच्या अखी अभाविप ही गुंडांची संघटना आहे, तुम्ही गुंस शब्द तुमची सगळी मंडळी वापरताय डावे, तुम्ही हे मान्य करता एखादी संघटना आपण सरळ स्टॅम्प करायची की ती गुंडांची आहे, जिचे अनेक ठिकाणी संघटना आहे, अनेक ठिकाणी काउन्सिलमध्ये त्यांचे मेंबर्स आहेत? अगदी, म्हणजे जे आत्ता गेल्या काही वर्षांमधले जे संपूर्ण चित्र समोर येतं आहे बरं, त्याच्यातनं आणि त्या सगळ्या चित्रातनं जे स्पष्ट होत आहे त्याच्यातनं जो सांस्कृतिक दहशतवाद त्यांनी सुरू केलेला आहे तो तुम्ही रोहित वेमुलाच्या इन्स्टिट्यूशनल मर्डर पासून आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये तुम्ही आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल बघा, अलाहाबादचं विद्यापीठातल्या सगळ्या घटना बघा, FTII मधल्या बघा, फर्ग्युसन कॉलेजमधल्या घटना बघा, या सगळ्यातनं आपल्याला हे स्पष्ट दिसतं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एका प्रकारे गुंडांची दहशतगिरी करणाऱ्यांची किंवा याच्या पुढे सीमेच्या दिशेने वाटचाल करणारी संघटना ठरू पाहते, हे मला या ठिकाणी स्पष्टपणे नोंदवायचं आहे. दुसरी गोष्ट अशी
की खऱ्या अर्थानं हा जो संघ परिवार आहे आणि ज्या संघ परिवारातले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एक संघटना आहे, हे खऱ्या अर्थानं हिटलरचे जे डॉक्टर गोबेल्स आहेत यांचे जगातले जर खरे कोणी अनुयायी असतील तर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघ परिवार आहे. तुम्हाला उदाहरण आता त्यांनी जे सांगितलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातली जी घटना त्यांनी धादांत खोटी रंगवली, या संपूर्ण घटनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त 5 विद्यार्थी हे तिथल्या फुले शाहू आंबेडकर कृती समितीचे आणि एसएफआयचे होते आणि बाहेरून जे 20-25 गुंड आले त्यांनी प्रचंड मारहाण केली. नासिर शेख हा काल ससूरमध्ये ट्रीटमेंट घेत होता. मला एक सांगा, यांनी सांगून दाखवावं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकाही कार्यकर्त्यावर साधा खर्चटलं तरी आहे का? त्याच्यामुळे यांची जी दहशत आहे ही सरळ त्या ठिकाणी हे 5 विद्यार्थी शांतपणाने पोस्टर्स लावत होते. त्याच्यामध्ये हे खरं आहे की त्याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुर्दाबादचं वाक्य त्या ठिकाणी होतं. जर तुम्हाला त्याचा प्रतिवाद करायचा होता तर तुम्ही बाजूला त्या ठिकाणी लिहू शकला असता अखिल भारतीय परिषद जिंदाबाद. तुम्ही त्यांची ती सगळी पोस्टर्स फाडली आणि सरळ नासिर आणि सगळ्या विद्यार्थ्यांवर त्यांनी हल्ला केला बाहेरचे विद्यार्थी आणून. यांचा हा सगळा खोटारडेपणा आणि बनावटपणा हा वारंवार उघड झालेला आहे. प्रसन्ना, तुम्ही जर बघितलं प्रसन्न फर्ग्युसन कॉलेज मधलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला प्रकाश आंबेडकरांच्या मुलाला देशद्रोहामध्ये गुंतवण्याचे पर्यंत यांची मजल गेलेली होती. फक्त त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होतं, त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग झालं होतं म्हणून ते झालेलं नाही. इतका खोटारडेपण आणि संपूर्ण गोबेल्स नीती यांची सुरू आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण विद्यापीठ कॅम्पस आहेत, संपूर्ण जे शैक्षणिक कॅम्पसेस आहेत त्या ठिकाणी अत्यंत यांनी एक दहशतीचं आणि गुंडगिरीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा विरोधी आवाज सहनच करायचा नाही अशा पद्धतीचं संपूर्ण नाही. पण हे झालं एक भाग आणि ही गुंडगिरी असेल तर त्याचा निषेध आहे. दाभाडेजी, या हा गुंडगिरीचा निषेध आपण केलेला आहे, म्हणजे फर्ग्युसनच्या वेळेचा पण आपण कार्यक्रम तुम्हीच होता आमच्या सोबत, पण मला त्याला जोडून प्रश्न विचारायचा आहे. ही समजा त्यांची गुंडगिरी असेल फॉर से आपण जर का धरून चालू, तर जो सरळ ज्याची अधिकृत भूमिका आहे की भारताचे तुकडे काय काश्मीर वेगळा झाला पाहिजे, अशा व्यक्तीला बोलवण्याच्या बाबतीत आपलं काय मत आहे? कारण त्याचं ते मत असू द्या, त्याच्या मताशी सहमत असल्यास तुम्ही सहमत आहात म्हणून त्याला बोलवत आहात का? नाही, त्याच्या मताशी सहमत असल्याचा मुद्दाच नाही. मुद्दा या ठिकाणी एकूण संपूर्ण डाव्या पक्षांची, जे डेमोक्रॅटिक डावे पक्ष आहेत त्यांची सरळ भूमिका ही काश्मीरच्या, एकूण काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ही अतिशय स्वयंस्पष्ट भूमिका, ही डेमोक्रॅटिक घटक भारतीय राज्य घटनेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व डाव्यांची अधिकृत भूमिका आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी मी आजच सांगेन की कन्हैया कुमारच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आजच आपण जे बघितलं चार्जशीट, जे चार्जशीट दाखल झालंय कन्हैया कुमारच्या बाबतीत, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की त्याचा कुठेही या संपूर्ण देशविरोधी घोषणांमध्ये सहभागी असल्याचं कुठेही चार्जशीट मध्ये उल्लेख केलेला नाही. मी पुन्हा एकदा गुरमेहरच्या मुद्द्याकडे येतो. मी तेजस्विताकडे चालले. तेजस्विता, पुन्हा एकदा गुरमेहरच्या जो ब्रॉड आता मुद्दा झाला, जो सुरू झाला होता डीयू पासून, दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये एका लेक्चर पासून, आणि आता तो पॅन इंडिया एक मोठा चर्चेचा मुद्दा झालेला आहे, तो मुद्दा थोडासा सुरू असा आहे तेजस्विता, की गुरमेहरच्या विरोधात जर का कोणी बोललं, म्हणजे एक लॉजिक त्याला खोडायचा प्रयत्न केला, मग तो क्रिकेटपटू असेल नाहीतर रणदीप हुडासारखा असेल बाकी कोणी असतील, तर त्यांना आता ट्रोल ठरवलं जात आहे. दुसरीकडे तिच्या मुद्द्याच्या बाजूने बोलणारे मात्र पुरोगामी किंवा सेक्युलर आहेत अशी एक भूमिका आहे, आणि अशा प्रकारे आता सगळा तो क्लॅश चाललाय. या क्लॅशकडे तुम्ही कसं पाहता? मी ते प्रश्न हे प्रश्न उत्तर देण्याच्या आधी मला जस्ट आय वॉन्ट टू रिस्पॉन्ड टू व्हॉट मिस्टर बर्वे सेड. मी असं काहीच म्हणलं नाही की कोणाला बोलवायला पाहिजे किंवा मला हे आवडतंय की नाही. इनफॅक्ट मी पर्सनली मला उमर खालिद बद्दल काय वाटतं हे बोललेलीच नाहीये, ना मी बोलणार आहे, कारण मी कोणी नाहीये. त्यामुळे माझं मत काही ह्या बाबतीत महत्वाचं नाहीये. मला एवढं नक्की वाटतं की एखाद्या माणसावरती जर बेलमध्ये काही कंडिशन्स नसतील आणि दुसरं काही इलिगल नसेल तर एखाद्या व्यक्तीने जर त्यांना बोलवलं तर तुम्ही निषेध व्यक्त करू शकता, पण मारामारी करणं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि जर ती झाली तरी सुद्धा देर विल बी अ लीगल ऍक्शन, दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज गुरमेहर, अख्ख्या एपिसोड कडे मी थोड्या वेगळ्या दृष्टिकोनाने बघते, कारण मी स्वतः ब्लॉगर आहे आणि मला एक नक्की माहिती आहे की एखादी जरी कुठचंही मत कितीही छोटं का असे ना जर मी व्यक्त केलं तर दी अमाऊंट ऑफ हेट कॉमेंट्स अँड दी अमाऊंट ऑफ ट्रोलिंग दॅट इज पॉसिबल ऑन सोशल मीडिया हे दुसरे कुठे कुठेही शक्य नाही. त्यामुळे हे होतच राहतं, म्हणजे ती गुरमेहर असेल किंवा कोणीही असेल,
तिने तरी ऍटलीस्ट एक व्हिडिओ बनवला होता किंवा एक पोस्टर शूट केलं होतं. मी तर फक्त लिहिते आणि लिहिण्यासाठी मी जे लिहिले त्याच्यावर मत व्यक्त करण्यासाठी ते वाचावं लागतं. त्यामुळे जे मला माझ्यावरती कॉमेंट करतात त्या लोकांची संख्या खूप कमी आहे, तरी सुद्धा मला एवढं हेट कॉमेंट्स आणि हे सगळं मिळतं. किंवा इट्स अ व्हेरी नॉर्मल थिंग जे कोण सोशल मीडियावरती आहे त्यांच्याबरोबर हे होतं. त्यामुळे मला तिच्या ह्या ह्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. मला एवढं नक्की वाटतं की वॉट इज हर रिस्पॉन्स किंवा पाकिस्तान हॅज नॉट किल्ड माय फादर, वॉर हॅज किल्ड माय फादर, हा खूप नाईव्ह अप्रोच आहे. एखाद्या 20 वर्षाच्या मुलीला हे वाटू शकतं काही, मला त्यात काही हे वाटत नाही, ती फारच लहान आहे आता. पण जसं मॅम पण म्हणल्या की वॉर कशाला झाला हे हा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचं उत्तर जर तुम्ही दिलंच नाही आणि खूप नाईव्हली असं अगदी इनोसेंटली असं म्हणलं की वॉर किल्स पीपल, अग्रीड ऑन अ व्हेरी ब्रॉड लेवल आय अग्री, पण वॉर का होतो हे ह्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. मला त्या सगळ्या कॉमेंट बद्दल एवढंच वाटतं. मी शेवट करण्यासाठी पित्रे सरांकडे येतोय. पित्रे सर, मी चर्चेचा पूर्ण एक वेगळा अँगल घेतो, म्हणजे बाकीचे पिटी इश्यूज आपण बाजूला ठेवूयात. लष्कराचं नाव घेऊन काय समजा तिरंगा हातात धरून यात्रा काढल्या जातात किंवा नाव घेतले जातात, आम्ही लष्करवाले इंडियन आर्मीवाले, तुम्ही इंडियन आर्मीला अपोज करणारे, मग समजा कोणी एखाद्याचा आवाज समजा काश्मीरच्या बाबतीत वेगळा आवाज असेल तर तुम्ही देशद्रोही, आम्ही इंडियन आर्मीच्या बाजूने उभे राहणार आहे, आम्ही हनुमंत थप्पावाले, तुम्ही अझर मसूदवाले, ही डिव्हिजन तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही स्वतः खरा लष्कराचा अभिमान बाळगण्याचा आमच्यापैकी कुणाचाही अधिकार तुमचा आणि त्यानंतर स्मिताचा आहे? तुम्ही सांगा, तुम्ही याकडे कसं बघता या डिव्हिजनकडे? माझ्या मताने लष्कर आणि हौतात्म्य यांचं मुळीच भांडवल होता का म्हणे. लष्कर हे आपलं आपलं काम करत आहे, त्यांना सोडा तुम्ही. लष्कराचा कोणी समर्थक नाही आणि लष्कराचा कोणी विरुद्ध नाही आहे. आता एखादं त्या खलीदने विधान केलेलं आहे की काश्मीरपासून भारताला स्वतंत्र करा, हा अत्यंत दुर्दैवी हे आहे, त्याच्याबद्दल तुम्ही त्याचा धिक्कार करू शकता, पण कृपया लष्कराचा वापर करू नका. आणि एवढंच नाही आहे तर परवा नुकतंच मीच गेलो होतो दिल्लीमध्ये, एक परिसंवाद होणार होता की लष्कर सध्या बलात्कार करते त्याच्यावर ते चर्चा करणार होते आणि ह्युमन राईट्सवर चर्चा करणार होते. म्हणजे केवळ लष्कराकडे एका बाजूने पाहिलं जाते, एका बाजूला ते त्यांची राष्ट्रवादाचे आणि राष्ट्रद्रोहाचे वापर केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला लष्करी जवान काय काम करतायत ते सोडून त्यांच्या विरुद्ध एक मोहीम उभारी केली जाते आहे आणि हेच लोक जे स्वातंत्र्याची किंवा अत्यंत विचार स्वातंत्र्याचा जो पुरस्कर्ते आहेत हे लष्कराविरुद्ध का बोलत आहेत आणि लष्करात ह्युमन राईट्सचा किंवा मानवी अधिकार संपूर्ण चेन्नाबंद होता असं सांगताय. लष्कराबद्दल त्यांनी बोलणं सोडावं. लष्कर काही कामा करता आहे, ते आपलं काम उत्तमपणे बजावत आहे, ना त्याचा उपयोग करावा, ना त्याचं भांडवल बनवावं, ना त्याच्यावर अत्यंत चुकीच्या अर्थाने टीका करावी. कार्यक्रमाच्या शेवटी एक मात्र लक्षात आलं या सगळ्या एपिसोडमधून, आतापर्यंत उजव्यांची एक भाषा असायची की अमुक अमुक आमच्या मताशी सहमत नसणारे ते देशद्रोही किंवा काय मोदी भक्त, किंवा जसे डावे म्हणायचे तुम्ही मोदी भक्त. आता त्याला आणखी एक भाग आलेला आहे, तुम्ही जर का एका विशिष्ट मुद्द्याच्या पलीकडे जर का मुद्दे मांडले तर तुम्ही ट्रोलही ठरता. म्हणजे अगदी मोठमोठे क्रिकेटपटू असो किंवा स्पोर्ट्सपटू असो किंवा कलाकार असो, ते जर का गुरमेहरला क्रिटिसाइज करत असतील तर ते ट्रोल ठरतात. आणि त्याचवेळी जर का तुम्ही गुरमेहरला विरोध करत असाल तर तुम्ही सुद्धा तुम्ही ट्रोल ठरता, आणि गुरुमेरच्या बाजूने असाल तर तुम्ही देशद्रोही ठरता. असे सगळे एकमेकांच्या व्याख्यात, ही सर्टिफिकेट देण्याची दुकानं आपल्याला बंद करायची आहेत, असं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे. दिल्ली विद्यापीठातला एक इश्यू आज देशामध्ये जणू काही दोन विचारधारांचा संघर्ष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतो. या गोष्टींसाठी आपण आपला वेळ घालवणार आहोत का? तो घालवला यासाठी जातो कारण त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि तो जनसामान्यांच्या मताचा मुद्दा बनतो. त्यांनी खरंच फायदा होतो का? राजकीय फायदा तर होताना दिसत नाही आहे. भाजपची लाट मात्र अजून चालूच आहे, याच्याकडे वस्तुनिष्ठपणे बघण्याची मात्र गरज दरवेळी अधोरेखित होते. चर्चेच्या शेवटी आपल्याला हेमंत बर्वे, प्रमोद कराड, स्मिता गायकवाड, मेजर जनरल शशिकांत पित्रे, संजय दाभाडे आणि तेजस्विता आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आपण इथेच थांबतोय. पात्रा, जय महाराष्ट्र.